नमस्कार मी आरती मोरे एस डब्ल्यू मराठीमध्ये आपलं स्वागत एक नजर हेडलाइन्सवर धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती आणि आता येत्या दोन दिवसांमध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत हे जवळजवळ निश्चित झाले त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसू शकतो पडळकर यांना सांगली जिल्ह्यातील जत किंवा जास्तीत जास्त प्रमाणात खानापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकते राज्यातील फायर ब्रँड नेते म्हणून गोपीचंद पडळकर यांना ओळखलं जातं धनगर समाजाच्या आंदोलनाचं त्यांनी याआधी नेतृत्व सुद्धा केलंय पडळकर हे भाजपमधील धनगर नेते म्हणून महत्वाच्या पदावर होते मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वीच त्यांनी भाजपची साथ सोडत वंचित मध्ये प्रवेश केला होता सांगली जिल्ह्यातून लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक सुद्धा लढवली आणि त्यांना यावेळी खानापूर आणि जत मतदारसंघात जास्तीत जास्त मतदान घेतलंय त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सध्या ऐरणीवर आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी खासदार मिलिंद देवरा हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं असल्यानं सध्या या चर्चांना उधाण आलंय मिलिंद देवरा यांनी अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटरवरून कौतुक केलं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्युस्टन येथील हाऊडी मोदी हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला यात मोदींनी भाषण केलं या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुद्धा उपस्थित होते या कार्यक्रमातील भाषण हे भारताची बौद्धिक आणि सांस्कृतिक ताकद दाखवणार आहे आपण केलेल्या मोदींच मिलिंद देवरा यांनी म्हटलंय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत येत्या काळातील महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली या निवडणुकांसह देशातील अनेक ठिकाणी पोटनिवडणुका सुद्धा होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली परंतु सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा मात्र अद्याप केली गेली नव्हती मात्र आता निवडणूक आयोगाने एक पत्रक काढून सातारा लोकसभेची पोटनिवडणूक ही विधानसभा निवडणुकीसोबतच होणार असल्याचं जाहीर केलंय त्यामुळे आता उदयनराजेंना मोठा दिलासा मिळालाय उदयनराजे यांनी जेव्हा भाजप प्रवेश केला तेव्हा विधानसभा निवडणुकीच्या वेळीच लोकसभेची निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती आणि तीच मागणी आता मान्य करण्यात आली आहे नारायण राणे यांनी मुंबईत बोलावलेल्या कार्यकर्त्यांचा मेळावा रद्द करण्यात आलाय वांद्रे येथील रंग शारदा सभागृहात ते आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते राणेंच्या रखडलेल्या भाजप प्रवेशामुळे सध्या त्यांचे कार्यकर्तेही अस्वस्थ आहेत त्यामुळे त्यांच्याशी राणे आज संवाद साधणार होते मात्र आजचा मेळावा हा रद्द करण्यात आलाय मेळावा रद्द करण्याचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये मुख्यमंत्र्यांनी मला शब्द दिला असं राणेंनी म्हटलं होतं तर राणेंचा योग्य वेळी निर्णय होईल असं सा मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मालवणमध्ये अनेक राणे समर्थक शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे मात्र राणेंचा भाजप प्रवेश अद्याप ही झाला नसल्याने कार्यकर्तेही अस्वस्थ असल्याचं सध्या बोललं जात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे काल कर्जत जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार मेळाव्यात अजित पवार बोलत होते यावेळी बोलताना अजित पवारांनी सरकारला खडे बोल सुनावले दरम्यान कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्या मदतीसाठी रोहित पवार यांचे काका म्हणजेच अजित पवार काल मैदानात उतरले काल कर्जत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार मेळावा झाला आणि यावेळी निवडणुकांच्या प्रचाराचं रणशिंग सुद्धा रोहित पवार यांना आमदार करा जे गेल्या पंचवीस वर्षात झालं नाही ते पुढच्या पाच वर्षात विकास केल्याशिवाय रोहित शांत बसणार नाही असं आवाहन सुद्धा यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आणि रोहित विषयीची खात्री त्यांनी आपल्या मतदारांना दिली सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा डब्ल्यू मराठी आमच्या वेबसाईटला लॉग इन करा आमच्या फेसबुकला लाईक करा युट्यूबला सबस्क्राईब करा आणि एचडब्ल्यू न्यूजचं ऍप डाउनलोड करायला विसरू नका धन्यवाद